नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, अजून 5 तासांनी बरोबर एक महत्वाची पत्रकार परिषद आहे निवडणूक आयोगाची, आणि त्यामध्ये लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. आज संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल, आणि ज्यानंतर लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजेल अशी शक्यता आहे. तसं असेल तर 6 ते 9 टप्प्यांमध्ये निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जाते. आत्ताच्या लोकसभेचा कार्यकाल 3 जूनला संपतोय, आणि सगळ्या देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकांच्या तारखाकडे लागून राहिलेलं आहे. या निवडणुका साधारण 6 ते 9 टप्प्यात होतील असं म्हटलं जात आहे. त्याचसोबत जम्मू काश्मीर, ओडिशा, सिक्कीम, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकाही जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. आणि यासंदर्भात अधिक बोलणार होतं प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाची पत्रकार परिषद आहे, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. बरोबर आहे रेणुका, खास करून जर बघितलं आपण तर सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. खास करून जर बघितलं आपण, ही पत्रकार परिषद जी आहे ती विज्ञान भवनामध्ये आहे. विज्ञान भवनामध्ये सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे, आणि खास करून ज्या पद्धतीने माहिती मिळते की यासोबत 6 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. आपल्याला माहित असेल की गेल्या 1 आठवड्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकांची घोषणा होत असते. यावेळेस 6 ते 9 टप्प्यामध्ये घोषणा होईल अशी चर्चा आहे. पण महत्वाचं म्हणजे बघितलं तर ती पहिला टप्पा जो आहे तो पूर्वोत्तर राज्यातला म्हणजे 7 सिस्टर स्टेट जे आहे, जसं अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम यासारखे जे स्टेट्स आहे, आसाम यासारख्या स्टेट्समध्ये होणार आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 1 टप्प्यात होण्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे, कारण की तिथे देखील 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात निवडणुका होईल. जम्मूमध्ये एकदा होईल, लद्दाखमध्ये एकदा होईल, आणि काश्मीरमध्ये एकदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि तिथे मोठ्या संख्येनं निमलष्करी दल तैनात करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या तैनातीवरच टप्पे निश्चित करण्यात आलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने. आणि आपल्याला माहित असेल आज पहिल्यांदा यावेळेस संपूर्ण मतदान केंद्रावरती व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जे बैठकीचे सत्र सुरू होते केंद्रीय निवडणूक आयोगाचे, त्यानंतर आज अंतिम निर्णय घेण्यात आला की आज सायंकाळी 5 वाजता ही निवडणुकाची घोषणा करायची. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, यावर विरोधी पक्षांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे. पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम हो झाल्यानंतर ही निवडणुकीची घोषणा केली जाते असं केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. आप पक्ष असो, भारतीय जनता पक्ष किंवा सोबतच जर बघितलं आपण, इतर काँग्रेस पक्ष असो, यांनी ही टीका केलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं रेणुका, की आज सायंकाळी 5 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, आणि आगामी लोकसभा 2019 लोकसभांच्या तारखा घोषित करण्यात येईल, आणि त्या तारखेतून नवीन सरकार कोण असेल हे लवकरच कळणार आहे. निश्चितच प्रशांत, असंही म्हटलं जात आहे की 6 ते 9 टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील. बरोबर आहे रेणुका, जसं मी उल्लेख केला की 6 ते 9 टप्प्यामध्ये यातले 3 टप्पे जे अतिशय महत्वाचे असणार आहे. एक लेफ्ट स्टेट जे लेफ्ट LT स्टेट ज्याला म्हणतात, यामध्ये नक्षली चळवळ मोठ्या प्रमाणात आहे. अशा राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांना निवडणूक होणार आहे. नक्षली भागात ज्या जे जास्त आहेत तिथे 1 टप्पा पूर्ण करण्यात येईल, मोठ्या संख्येने निमलष्करी दल आणि राज्य पोलीस बळ लावून करण्यात येणार आहे. सोबतच जम्मू काश्मीर सारखा जो परिसर आहे जिथे मोठ्या संख्येने भारत पाकिस्तानचा तणाव आहे तिथे एक होण्याची शक्यता आहे. सोबतच पूर्वोत्तर राज्यांमध्ये जसा मी उल्लेख केला त्या राज्यात 1 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. इतर जे राज्य आहेत या राज्यांमध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. जसं उत्तर प्रदेशमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 6 टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्यात निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये 2 टप्प्यात निवडणुका होईल, तेलंगणामध्ये 2 टप्प्यात निवडणूक होईल. अशा प्रकारची चर्चा सध्या आहे. पण या संदर्भातली अंतिम निर्णय जो आपल्याला कळेल तो 5 वाजता जेव्हा पत्रकार परिषद होईल तेव्हाच कळेल. महत्वाचं म्हणजे यासाठी सर्व ती तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे, आणि तीनही मुख्य नियुक्ती आयुक्त जे आहेत निवडणूक आयुक्त या संदर्भात घोषणा करणार आहे. आपल्याला माहित असेल की यासाठी ज्या पद्धतीनं सगळी तयारी करण्यात आली ती अंतिम झालेली आहे, त्याचमुळे निवडणुकीची घोषणा करण्यात येत आहे असे माहिती प्राप्त झालेली आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण रेणुका, या सर्वासाठी संपूर्ण जगाचं लक्ष हे भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी जी असं म्हणता येईल की सगळ्यात मोठी निवडणूक जी असते त्याकडे लागलेलं असतं. जगातील अनेक देश या निवडणुकीचा अभ्यास करण्याकरता भारतात येतात, अनेक प्रतिनिधी यांचे येत असतात, त्यामुळे ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. बॉम्बे में जो हुआ 2008 में उसका बारे में चर्चा कर रहे हैं, और वो एक पॉलिटिकल पार्टी को इसको अटैच करने के लिए कोशिश कर रहे हैं.
आपण उत्तरेस लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि ज्यामध्ये कदाचित 6 ते 9 टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील असं देखील म्हटलं जात आहे. या लोकसभा निवडणुकांआधी मध्य प्रदेश सरकारनं ओबीसींबाबत एक मोठा निर्णय आज घेतला. मध्य प्रदेश सरकारनं ओबीसींना 27% आरक्षण देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल आनंदीबाई पटेल यांनी स्वाक्षरी केली. मध्य प्रदेशात ओबीसींना 13% आरक्षण होतं, आता ते 27% करण्यात आलंय. आता बातमी आहे, राज्यातली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 दिवसांचा अल्टीमेटम दिला आणि या 2 दिवसात जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं देखील या पक्षानं म्हटलंय. महाआघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी गंभीर नाही असा आरोप स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं ही काही एकट्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जबाबदारी नाहीये, तर ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे. परंतु हे नेते सत्ता परिवर्तनाच्या बाबतीत अजिबात गंभीर दिसत नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जर ही नेतेमंडळी आघाडीची नेतेमंडळी गृहीत धरणार असतील तर मग मात्र निकालानंतर जर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली तर ते वाईट वाटायला नको, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आम्ही स्वाभिमानी इतका वेळ का आम्ही पेशन्स ठेवून थांबलो, तर जनतेच्या मनाच्या इच्छेचा आदर करायचा म्हणून आम्ही इतके दिवस थांबलो. परंतु आता आम्ही थांबायच्या मानसिकतेत नाही आहोत. येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत जर का आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानीच्या जागा वाटपाचा आणि आमच्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेतला नाही तर 13 तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची स्वतंत्रपणे यादी जाहीर करणार आहे. आणि आघाडीचा निर्णय दिल्लीमध्ये 2 दिवसांनी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. हितेंद्र ठाकूर आणि इतर पक्षांना आघाडीत किती जागा दिल्या जातील हे चर्चेनंतरच स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेस पार्टी की दिल्ली में बैठक है 2 दिन परसों, उसके पहले हमारी उनकी बात हुई, जो हमारे मित्र पक्ष है उनके बारे में भी बात हुई. जब कांग्रेस की दिल्ली में चर्चा होने के बाद वापस वो आएंगे और हमारा अंतिम जो भी निर्णय है आघाड़ी के बारे में हो जाए. नगर और औरंगाबाद की सीट को लेकर कुछ चल रहा था सर, उसमें कुछ नहीं. अभी आज तो हम हमारे घटक पार्टी जो आघाड़ी के है उनके साथ चर्चा की है. जो मित्र पक्ष है उनको भी जगह देनी है, उसके बारे में कुछ चर्चा हुई? हाँ, चर्चा हुई, उसके बारे में बहुत चर्चा हुई, लेकिन कांग्रेस की एक इंटरनल उनकी चर्चा होनी बाकी है, वो होने के बाद हमारे सारे निर्णय हो जाएंगे. जितेंद्र ठाकुर भी आए थे सपोर्ट लेने? वो आए थे, उनकी उन्होंने सपोर्ट की मांग की, उसके बारे में हमारा अभी कुछ निर्णय. आता बातमी आहे नगरच्या जागेबद्दलची. या जागेचा अहमदनगरच्या लोकसभा जागेबाबत आता खुद्द काँग्रेस हायकमांड राहुल गांधीच लक्ष घालणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. याबद्दल तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यासोबत बातचीत होईल अशी शक्यता आहे. उद्या म्हणजे दिल्लीत होणाऱ्या या बैठकीमध्ये राहुल गांधी नगरच्या जागेबाबत चर्चा करतील अशी माहिती कळते. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडून जागा लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीनं दिल्याची माहिती सूत्रांकडून दिली होती, पण सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीत जायला फार इच्छुक नसल्याचं कळतंय. आता आघाडीत वाद असलेल्या लोकसभा जागांवर सोमवारी म्हणजे उद्या दिल्लीत तोडगा निघणार का याकडे देखील लक्ष असेल.